आणि यानंतर घेऊयात बातम्यांचा आढावा. सुरुवातीला बातम्या आहेत 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनानिमित्तानं, त्या बातम्यांनी बुलेटिनला सुरुवात करूयात. आज देशाचा 77वा स्वातंत्र्य दिन आहे आणि देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लाल किल्ल्यावर आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणापूर्वी पंतप्रधान मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली आणि त्यानंतर मोदींनी देशभरातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान आधी जेव्हा लाल किल्ल्यावर आले तेव्हाचे दृश्य, त्यावेळी मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं. मेजर विकास सांगवान यांनी मोदींना एस्कॉर्ट केलं होतं. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या ठिकाणी भारतीय वायुदलाकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला. 2014 आणि 2019 जनतेनं सरकार स्थापन केलं आणि त्यामुळे माझ्यात ही रिफॉर्म करण्याची हिंमत आली. त्यामुळे रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या तत्वावर आता देश पुढे जात असल्याचं मोदी म्हणाले. आपला विचार हा 1000 वर्षांचा पाया मजबूत करणारा आहे आणि आपल्याला सहकारातून समृद्धीकडे जायचं आहे, असं देखील यावेळी पंतप्रधान म्हणाले. कोरोना काळात जगातली अर्थव्यवस्था कोलमडली होती, पण भारताचं सामर्थ्य काय आहे ते जगानं पाहिल्याचं मोदी म्हणाले. अनेक महासत्तांवर दबाव होता, त्यावेळी आपण देश म्हणून जगाचा विचार केला. माणुसकीपेक्षा मोठं काहीही नाही हे आपल्याला काळानं शिकवलं, असं यावेळी पंतप्रधान म्हणाले. मणिपूरमधील हिंसाचार निंदनीय असल्याचं पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटलंय. संपूर्ण देश मणिपूर सोबत आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि इथल्या समस्येवर शांततेतून तोडगा काढणार असल्याचंही यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. भारतात तरुणांची संख्या अधिक आहे आणि भारत स्टार्टअपमध्ये जगात सर्वोत्तम आहे, त्यामुळे आता आपल्याला थांबायचं नाही, आता द्विधा स्थितीत राहायचं नाही, असं देखील पंतप्रधानांनी यावेळी सांगितलंय. तंत्रज्ञानात भारतीयांचा जगभरात डंका आहे. देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असल्याचं यावेळी मोदींनी म्हटलंय. आमच्या सरकारनं 5 वर्षात 13.5 कोटी भारतीयांना गरिबीतून वर आणलं, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी भाषणात म्हटलंय. विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं विश्वकर्मा योजना आणली जाणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. 2014 जेव्हा मी सत्तेत आलो तेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगात 10व्या क्रमांकावर होती. आज भारतीयांच्या अथक परिश्रमामुळे आपण जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत, असं यावेळी मोदी म्हणाले. भ्रष्टाचाराच्या राक्षसानं देशाला आपल्या पकडीत घट्ट धरून ठेवलं होतं. लाखो करोडोंचे घोटाळे होत होते, त्यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती, अशी टीका यावेळी मोदींनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा येत्यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी ध्वजारोहण केलं आणि त्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं नाशिकमध्ये भाजपच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः बाईक चालवत या रॅलीत सहभाग घेतला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महालमधील मुख्यालयामधील स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी शहर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते मोहिते शाखेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ध्वजारोहण केलं. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आमदार बच्चू कडू यांच्या वतीनं तिरंगा सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावती शहरातील नेहरू मैदानापासून शहीद गावापर्यंत ही रॅली काढण्यात आली. बच्चू कडू यांनी स्वतः सायकल चालवत 25 किलोमीटरच्या या रॅलीमध्ये सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र समाजातील प्रत्येक घटकाचं स्वप्न पूर्ण करत विकासाकडे जात आहेत, असं देखील यावेळी ते म्हणाले. कोल्हापुरात अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती सुरू आणि महायुतीचं सरकार राज्यात गतिमान काम करत आहे. कोल्हापुरात समाधानकारक पाऊस असला तरी राज्यातील अनेक भागात अजूनही टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतोय. कोणत्याही परिस्थितीत सरकार नागरिकांसोबत खंबीरपणे उभं राहील, असं मत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. तर राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झालं. खासदार डॉ हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी 2 फिरत्या चिकित्सालयांचंही लोकार्पण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या संपर्क कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा झाला. यावेळी जलील यांनी मराठमोळ्या पोशाखात ते उपस्थित होते. हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले. राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती पालकमंत्र्यांनी उपस्थितांना करून दिली. उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पालघरमध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जिल्हा मुख्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह नागरिक स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी उपस्थित होते. नाशिकमधल्या कळवण तालुक्यातल्या चणकापूर धरणाला स्वातंत्र्य दिनानिमित्तानं विद्युत रोषणाई करण्यात आली. धरणातून तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यावेळी धरणाच्या दरवाजांवर केलेल्या विद्युत रोषणाईमुळे तिरंग्याच्या रंगात हे धरण धावून निघालं होतं. संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरही सजलं. याच्या निमित्तानं आणि तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात तिरंगा फुलांची यावेळी आकर्षक सजावट करण्यात आली. या देशी विदेशी फुलांचा वापर करण्यात आला, त्यामुळे देहूतील मंदिराला तिरंग्याचं रूप इथे आलं होतं. जळगावमधली बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण झालं आणि सोहळ्याला जळगाव जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिक उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील ध्वजारोहण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडलं. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर धुळ्यामधील ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे नाशिकमधील ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजन यांना देण्यात आला. सिंधुदुर्गच्या औरोसमध्ये शालेय शिक्षणमंत्री दिलीप दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईतही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. पालिकेच्या इमारतीला स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. चंद्रपुरातही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ध्वजारोहण केलं आणि त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भयमुक्त आणि भूकमुक्त देशासाठी नागरिकांनी कर्तव्य भावनेनं पुढे येण्याचं आवाहन यावेळी मुनगंटीवारांनी केलं. बीडमध्ये मोठ्या उत्साहात देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा होतोय. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते येथे ध्वजारोहण झालं आणि यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते परभणीमधील शासकीय ध्वजारोहण समारंभ झाला. यावेळी अतुल सावे यांच्यावर परभणी जिल्ह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत या ध्वजारोहण सोहळ्याला गैरहजर होते. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरात राष्ट्रवादी भवनात स्वातंत्र्य दिन साजरा झाला तेव्हाची दृश्य. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अहमदनगरची बातमी. पोलीस परेड ग्राउंडवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हर घर जल योजनेअंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळी विखे पाटील म्हणाले. यवतमाळमधली बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. वीरमातांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी सत्कार करण्यात आला. बुलढाण्यातली बातमी. इथे देखील शासकीय ध्वजारोहण पार पडलं. शहरातील पोलीस कवायत मैदानावर मंत्री अनिल पाटील यांनी ध्वजारोहण केलं. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आली. उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलिसांचा यावेळी सत्कार करण्यात आला. धुळ्यामधली बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयातही स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि देशासाठी वीरगती प्राप्त झालेल्या वीरसैनिकांच्या कुटुंबियांना मंत्री भुसे यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आलं. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला आणि यावेळी मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील 24 नव्या दुचाकींचं लोकार्पण करण्यात आलं. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसर देखील तिरंगी रंगात सध्या पाहायला मिळतोय. तिरंग्याची आरास यावेळी करण्यात आली. विठुराला देखील आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला. इतरही बातम्या आपण बघणार आहोत. सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा हाऊसफुल झालाय. भुशी धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पर्यटकांनी झेंडावंदन करत भुशी धरणावर आपल्या आनंद साजरा केला. भंडारदरा धरण परिसर हा नयनरम्य दृश्यांनी सध्या नटला असं म्हणायला हवं, कारण निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात भंडारदरा धरणाकडे वळत आहेत. हिरवाईनं नटलेला हा सगळा परिसर आणि डोंगर माथ्याहून कोसळणारे धबधबे, रंधा धबधबा, सांदणदरी आणि घाटघरचा कोकण कडा ही ठिकाणं पर्यटकांचं आवडतं ठिकाण ठरत आहेत.
लोणावळा ते टायगर पॉइंट सहारा आंबीवाली इथल्या महामार्गावर धुक्याचं साम्राज्य आहे आणि पर्यटकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत पर्यटक वाहन चालवत मार्गस्थ होत आहेत. पंढरपूरमधली बातमी. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केळ्याला प्रतिकिलो 16 रुपयांचा भाव मिळाला आणि श्रावण महिन्यामुळे केळी मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. पंढरपूर बाजार समितीमध्ये 100 टन केळीची आवक झाली आहे. चांगल्या प्रतीच्या केळीला 16 ते 17 रुपये आणि कमी प्रतीच्या केळीला 6 ते 7 रुपये भाव मिळतोय. धाराशिवमधली बातमी. गेल्या 15 दिवसांपासून इथे पावसानं दडी मारली त्यामुळे शेतातलं पाणी आटून आता जमिनीला भेगा पडत आहेत. पावसाअभावी सोयाबीनच्या पिकानं माना टाकल्यात त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. छत्रपती संभाजीनगरमधली बातमी. अजिंठा वन परिक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे त्यामुळे हळदा डकला वसई जळकी परिसरात वन्य प्राण्यांमुळे पिकांचं मोठं नुकसान होतंय. वन विभागानं याची दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी सिल्लोड तालुक्यातील शेतकरी करत आहेत. जून जुलैमध्ये बंद असलेली मासेमारी ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाली त्यामुळे ताज्या माशांची आवक सध्या बाजारात पाहायला मिळते. बांगडा मासा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. 80 ते 100 रुपये प्रति किलो दर मिळतोय. कोळंबीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कोळंबीचे दर आता घसरायला सुरुवात झाली आहे. खान्देशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक सुरू झाली. मुगाला प्रति क्विंटल 8,651 पर्यंत दर मिळतोय. श्रावण महिना सुरू होणार आहे त्यामुळे गुजरातमध्ये गुळाला मागणी वाढली आहे. गेल्या 15 आठवड्यापासून गुळाची क्विंटल मागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे. गुळाला प्रति क्विंटल 3,700 ते 4,300 रुपयांपर्यंत दर मिळतोय. सणांमुळे ही मागणी आता कायम राहील असा अंदाज व्यक्त होतोय आणि त्यामुळे किमान गणेशोत्सवापर्यंत तरी ही मागणी कायम राहील असं म्हटलं जात आहे. घराचं मार्केटिंग आणि विक्रीसाठी सिडकोनं संयुक्त भागीदारीत एका खासगी कंपनीची नियुक्ती केली. एका एजन्सीला यासाठी तब्बल 699 कोटींची दलाली दिली जाणार आहे. सिडकोच्या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होतोय. नगरविकास विभागानं देखील याची दखल घेतली आणि या संपूर्ण प्रकाराचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक अग्निशमन सेवा पुरवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन विभाग अत्याधुनिक 18 वाहनांची खरेदी करणार आहे आणि या खरेदीसाठी अग्निशमन दलाकडून सुरुवातीला 80 कोटींचा खर्च दाखवण्यात आला पण या खर्चात 53 कोटींची वाढ करून हा खर्च तब्बल 133 कोटींवर देण्यात आलाय. मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत आणि काँक्रिटीकरणालाही तडे जात आहेत. एका वर्षातच महामार्गाला तडे जात आहेत आणि याची गंभीर दखल आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं घेतली आहे. ठेकेदाराकडून संपूर्ण कामाच्या दर्जाचा अहवाल महामार्ग प्राधिकरणानं मागितला आहे. पुणे मेट्रो येत्या 17 ऑगस्टपासून दररोज सकाळी 6 वाजल्यापासून धावणारे वनासे रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते जिल्हा न्यायालय दोन्ही मार्गांवरील मेट्रो सेवा 1 तास लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईला जाणारे रेल्वे प्रवासी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता ब्रेकनंतर आपण इतरही बातम्यांकडे लक्ष देणार आहोत आणि आता बातमी आहे साताऱ्यातली. साताऱ्यामधली बातमी आहे पृथ्वीराज चव्हाणांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघणार आहोत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांबद्दल स्पष्ट बोलावं. स्पष्ट बोलल्याशिवाय संभ्रम दूर होणार नाही असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. कोणीतरी कोणाचं मन वळवण्याचा प्रयत्न करताय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते देखील संभ्रमात आहेत असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. कोल्हापूर हद्दवाढ झालीच पाहिजे मात्र ती लोकांना विश्वासात घेऊन करणं गरजेचं आहे असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. शेंडापार इथल्या जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यावी अशी मागणी केल्याचंही केसरकर म्हणाले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर लक्ष आहे असं विधान नाना पटोले यांनी केलं होतं आणि यावर आता मंत्री शंभूराज देसाईंनी भाष्य केलंय. नाना पटोले यांनी आमची काळजी करू नये. आमचा संसार सुखाचा सुरू आहे. कोणाचाही कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही. नाना पटोले यांनी आता फक्त वाट बघावी. यातील कोणत्याही खुर्चीकडे बघायची संधी देखील त्यांना मिळणार नाही असा टोला त्यांनी लगावलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मराठा आरक्षण संदर्भातील बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू असतानाच योगेश केदार आणि कार्यकर्त्यांनी यावेळी गोंधळ घातला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर शिस्तपालन समितीच्या दुसऱ्या बैठकीला गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळते. 15 ऑगस्टपर्यंत तुपकरांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठीची मुदत देण्यात आली होती पण तुपकर या बैठकीला जाणार नसल्यानं शिस्तपालन समितीकडे आता निर्णय कोणता ते घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासकीय योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात का? योजना पोहोचण्यामध्ये काही अडचणी आहेत का ते जाणून घेण्यासाठी तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
स्वाभिमानी शेतकरी संघटना धाराशिव मध्ये लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केली आहे. सत्ताधारी विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नसल्याचा आरोप यावेळी इंगळेंनी केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी असा ठराव काँग्रेसच्या आढावा बैठकीत करण्यात आला. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे असणार अशी चर्चा सुरू झाली आहे. सातऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी इथल्या शेतातला विहिरीत एक कोल्हा पडला होता आणि एक शेतकरी इलेक्ट्रॉनिक मोटर सुरू करण्यासाठी गेला असताना त्याला हा प्रकार कळला. या कोल्ह्याला वनविभागाच्या पथकानं सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढून त्याला जीवनदान दिले. सांगलीच्या कवठेमांकाळ इथे शाळेच्या वाहनाचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटून 14 विद्यार्थी होते त्यापैकी 5 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भंडारा शहरातील पोस्ट ऑफिस चौकात उभ्या असलेल्या बाईकला अचानक आग लागली होती आणि वाहतूक पोलीस आणि स्थानिकांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं बाईक जळून खाक झाली. आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता बातम्या काही बघणार होत आपण सविस्तरही. आज स्वातंत्र्य दिन आहे, देशभरात याचा उत्साह पाहायला मिळतोच आहे पण पंढरपुरात देखील याची रंगत पाहायला मिळते कारण इथे आकर्षक अशी सजावट विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आली आहे. हे तिरंगी रंग आहेत, शेवंती, ऑर्किड अशा विविध फुलांनी या मंदिरात सजावट करण्यात आली होती. विठ्ठल आणि रुक्मिणीचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब अशा सर्व ठिकाणी तब्बल 700 किलो फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरातही विठ्ठल रुक्मिणी तसंच तुकोबा महाराजांच्या शिळा मंदिरात अशाच पद्धतीने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. ऑर्किड, शेवंती, जाईजुई, मोगरा, झेंडू या फुलांनी इथे गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली. संत तुकोबांच्या शिळा मंदिराला देखील तिरंगा फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविक मोठ्या संख्येने इथे दर्शनासाठी गर्दी करतात. पुढची बातमी आपण बघणार आहोत. एकीकडे भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं एकीकडे जल्लोष तर होतोच आहे पण त्याचबरोबर मावळमधली देखील बातमी आपण बघतो आहोत. इथे भुशी डॅम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक पोहोचलेले आहेत आणि हा सगळा परिसर पर्यटकांनी फुलून गेलेला आहे. इथे देखील या सगळ्यांनी आनंदात झेंडा फडकवला आणि स्वातंत्र्य दिन साजरा केला. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.